नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडच्या लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन ह्या पेपरमधील काही एमसीक्यूज पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम आर जोशी, श्री शारदाबाग शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या पेपरमधील काही एमसीक्यूज. पहिला प्रश्न असा आहे, विशिष्ट दृष्टिकोन आणि ध्येयनिष्ठा निर्माण होण्यावर संक्रमण अवलंबून असते असा डॅडॅश यांच्या अध्ययन संक्रमण उपपत्तीचा आशय आहे. अ जड, ब बॅगले, क थॉर्नडाईक, द जॉन लॉक. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब बॅगले. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रत्यावाहन व प्रत्यभिज्ञान यांची अकार्यक्षमता म्हणजे डॅडॅश होय. पर्याय आहेत अ संग्रहण, ब निरोधन, क विस्मरण, ड दमन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क विस्मरण. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, सामाजिक प्रज्ञा ही संज्ञा सुरुवातीला कोणी वापरली. अ गोलमन, ब थर्स्टन, क पीटर शालोवी, ड थॉर्नडाईक. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड थॉर्नडाईक. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे. अ वुडवर्थ, ब रॉस, क नॉर्मन मत, ड टिचने. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब रॉस. मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या रॉस या तज्ज्ञाची आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. अ अध्ययन प्रक्रिया ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. व अध्ययन प्रक्रियेत होणारा बदल हा कायमस्वरूपी नसतो. क उद्दीपक प्रतिक्रिया हा बंद प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. ड अध्ययनामुळे होणारे बदल विकसनात्मक स्वरूपाचे असतात. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब अध्ययन प्रक्रियेत होणारा बदल हा कायमस्वरूपी नसतो, तर या उलट तो असतो. म्हणून हे असत्य विधान आहे, म्हणून करेक्ट पर्याय ब. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, पक्वता व अनुभव यांच्या परिणामाने होणारे क्रमबद्ध व प्रगतिकारक बदल म्हणजे विकास होय ही व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे. अ हरलॉक, ब रॉस, क वुडवर्थ, ड फ्रँक. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ हरलॉक. त्याच्यानंतर सातवा प्रश्न, वस्तू व वस्तू किंवा वस्तुस्थितीचे आकलन म्हणजे डॅडॅश होय. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, वस्तू किंवा वस्तुस्थितीचे आकलन म्हणजे डॅडॅश होय. अवबोध, ब संवेदना, क कल्पना, ड संकल्पना. तर करेक्ट पर्याय आहे अवबोध. वस्तू किंवा वस्तुस्थितीचे आकलन म्हणजे अवबोध होय. आठवा प्रश्न असा आहे, सामान्य घटक व विशिष्ट घटक हे बुद्धिमत्तेचे दोन घटक कोणी स्पष्ट केले. अ थर्स्टन, ब थॉर्नडाईक, क स्पिअरमन, ड गिलफोर्ड. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क स्पिअरमन. स्पिअरमनने सामान्य घटक व विशिष्ट घटक हे बुद्धिमत्तेचे दोन घटक असतात असे सांगितले. नववा प्रश्न असा आहे, कथा किंवा कादंबरी यांचे वाचन करताना घटना व प्रसंग आपल्या मनापुढे उभे राहतात अशा प्रकारच्या कल्पनेला कोणती कल्पना म्हणतात. अ अनुकरणात्मक कल्पना, ब स्वैर कल्पना, क पुनरुत्पादित कल्पना, ड सौंदर्यनिष्ठ कल्पना. या ठिकाणी करेक्ट पर्याय अ अनुकरणात्मक कल्पना. कथा किंवा कादंबरी यांचे वाचन करताना घटना व प्रसंग आपल्या मनापुढे उभे राहतात अशा प्रकारच्या कल्पनेला अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. दहावा प्रश्न, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धीच्या घटकांचे क्रिया, आशय व निर्मिती ह्या तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. अ थॉर्नडाईक, ब गॅगने, क गिलफोर्ड, ड स्पिअरमन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क गिलफोर्ड. तर गिलफोर्डने बुद्धीच्या घटकांचे क्रिया, आशय व निर्मिती या तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. तर अशा प्रकारे आज आपण लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या पेपरमधील काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.